तर आज आहे श्यामची बर्थडे पार्टी आणि मी तुम्हाला बोलले होते की आम्ही काहीतरी सरप्राईज प्लॅन केलं आहे, काहीतरी वेगळ्या प्रकारे आम्ही पार्टी करतो आहोत. तर आम्ही आत्ता आहोत द मरीना वेव बीच म्हणून आहे इथे आहोत. इथे ॲक्च्युली मरीनाला सगळं असं बघू आता पण पुढे, पण मी जसं सांगते बोटमध्ये आम्ही श्यामचा बड्डे प्लॅन करतो आहे. तर प्लॅनिंग सगळी झालेली आहे, बोट आता जस्ट येतेच आहे, आम्ही वेट करतो आहे कधी येईल बोट. गेल्या 15-20 मिनटापासून आम्ही वाट बघतो आहे कारण टायमिंगच्या आधी आमचं येणं इम्पॉर्टंट होतं. फ्रेंड्स पण आले आहेत सगळे आणि सगळेजण आम्ही इथे वाट बघतो आहे. आता तर बघूया कसं आहे पूर्ण, आपण व्हिडिओ नक्की बघा माझा शेवटपर्यंत. आता संध्याकाळचे 5 वाजले आहेत आणि आम्ही बर्थडे पार्टीसाठी निघालो आहे. प्रिपरेशन वगैरे तुम्ही माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की मी कसं प्रिपरेशन वगैरे केलं. फ्रेंड्स सध्या आले आहेत, म्हणजे जसं मी आधी सांगितलं की खूप छोटी बर्थडे पार्टी ठेवली आहे. हार्डली 10 ते 15 लोकांना आम्ही इन्व्हाइट केलं आहे कारण इतकी गर्मी आहे इथे आणि काही अजून कारणांस्तव आम्ही काय केलं की छोटीच बर्थडे पार्टी ठेवली आहे. तर सगळेजण आता आले आहेत आणि आम्ही सगळी वाट बघतोय बोर्डची. हाय शालिनी, हाऊ आर यू? You're looking nice. Thank you so much. Hi Nivi. Hi Manasa. Hi. Hi Eddie. Hi Eddie. Say hi. Hi. Say hi. Hi Chipu. तसं ॲक्च्युली बोर्डचा जो टायमिंग आहे तो मिळाला आहे तो संध्याकाळच्या 6:00 आहे, पण आम्ही एक तास आधीच आलो आहोत आणि वाट बघतो आहे ची. तर बोर्ड जशीच दिसली की आम्ही लगेच निघू, पण त्या आधी लिटरली बघा शंख इतका रडत होता आत्ता आणि त्याला जसं खाली मी उतरवलं तसं तो एवढा खेळायला लागला. अजूनही त्याला बोट वगैरे बघून, समुद्राचं पाणी वगैरे बघून तो छान खेळतो आहे, पण त्याने मला पहिला एक तास खूप त्रास दिला म्हणजे आल्या. तर आता 6 वाजले आहे आणि शशांकने आम्हाला सगळ्यांना मध्ये जायला सांगितलंय. अलमोज मरीनाचं हे एंट्रन्स आहे, इथून सगळे प्रायव्हेट याच बोट वगैरे सगळ्या दिसतील. ओ माय गॉड, जशी बोट आम्ही सांगितली होती तशीच डिझाईन केली, खूप जास्त डेकोरेशन पण नको. आणि येलो कलरची थीम मला आणि शशांकला दोघांनाही खूप आवडते, त्यामुळे आम्ही येलोच कलरचा थीम आता ठेवला आहे आणि खूपच छान वाटतंय बघायला, म्हणजे जसं मेणबत्त्या वगैरे सगळं डेकोरेशन छान वाटतंय. फ्रिज में रखा होगा. आता जस्ट आम्ही प्रायव्हेट बोटमध्ये बसलो आहोत आणि जस्ट आमची बोट पण सुरू झाली आहे आणि चला आता आपण केक कटिंग करूया आणि पुढचा व्हिडिओ बघूया. जस्ट केक कटिंग झाली आणि आता गाणे वगैरे मस्त लावले आणि डान्स करायचं सुरू आहे आमचं सगळ्यांचं. Thank you.
फ्रँकली सांगायला गेलं तर मी लिटरली 2 वर्षानंतर डान्स करते आहे. म्हणजे बाळ झाल्यापासून, प्रेग्नेंट झाल्यापासून मी आत्ता कुठे डान्स करते. तर खूप छान वाटतंय की शशांकच्या बर्थडे पार्टीलाच शशांकाने मी एन्जॉय करते, मस्त डान्स करतोय ते. जेवणामध्ये आम्ही व्हेज चायनीज फूड ऑर्डर केलेलं आणि त्यामध्ये आम्ही जे फूड जे आहे ते पार्टीला सुटेबल असंच ठेवलेलं आहे. तर तुम्ही बघाल त्यात राईस वगैरे जे इंडियन फूड आहे ते ओमानमध्ये मिळतं तेच दिलेलं. आणि लहान मुलांसाठी आम्ही ठेवलं आहे जसं बर्गर आणि फ्राईज वगैरे लहान मुलांना खूप आवडतात, आणि कोल्ड्रिंक ते आम्ही मोस्टली त्याच्याकडे प्रेफरन्स दिलेला आहे. ये टाइम पे एक्चुअली अच्छा लग रहा है ना, थोड़ा ठंड हवा वगैरह भी है. बर्थडे बॉय, बर्थडे बॉय, सांग सांग सांग. आता जस्ट आम्ही पोहोचलो आणि पुन्हा बॅक टू मस्कटच्या किनाऱ्यावरती परत आलोय. आता जस्ट पार्टी खतम झाली आहे. खूप छान वाटलं. म्हणजे मी जास्त मोठा ब्लॉग नाही घेतला हा शॉर्ट, बिकॉज मी डान्स करण्यामध्ये, शंखला बघायला, गोष्टी अरेंज करायला पण खूप बिझी होते. तर हा पूर्ण मरीना एरिया आहे आता. तर त्या इथे ॲक्च्युली आता चाललो आहोत आम्ही, पण माझं रिटर्न गिफ्ट द्यायचं राहिलं, मी विसरलेच ॲक्च्युली. तर रिटर्न गिफ्ट देऊया आता. इरा तो इन्व्हिटेशन नाही था. इरा को इराला बोलवलंच नव्हतं आम्ही. एज्युकेशनल टॉय, थँक यू सो मच आर्या. आर्या भैया, थँक्यू आर्या. वन मोर, सारे गिफ्ट आले चांगला. ओ माय गॉड, वन मोर गिफ्ट. हॅलो हॅलो. ओके ओके, फेवरेट, आमचं फेवरेट. तर हा होता शंखचा पूर्ण बर्थडे पार्टीचा व्हिडिओ. छोटासा होता ऍक्च्युली, छोटी बर्थडे पार्टी आम्ही केली होती, छोटी पण युनिक करायचा प्रयत्न केला शशांक आणि मी. आम्ही खूप नियमापासून प्लॅन करत होतो या पार्टीचा. सो बघ तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ, नक्की सांगा. आणि माझा चॅनल सबस्क्राईब करायला पक्का विसरू नका.